नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए बीएससी बीकॉम द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास मराठी एसएससी अभ्यासपत्रिका दुसरी सेमिस्टर चौथे व्यक्तिमत्व विकासासाठी लेखन कौशल्य असे या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे। या अभ्यासपत्रिकेमधील ऑनलाईन पद्धतीने आपण जाहिरात लेखन हे प्रकरण पाहत आहोत। या अगोदर जाहिरात लेखन म्हणजे काय, साहित्य लेखन आणि जाहिरात लेखन याचा काय संबंध आहे आणि काय फरक आहे, जाहिरात सर्जनतेची समज, सर्जक विचार प्रक्रियेचे आकलन, जाहिरात धोरण आणि कल्पक व्यूह रचना, दृश्य संकल्पना आणि सर्जनशील लेखन, अबीलवर आधारित दृश्य संकल्पक कल्पनाकनाचे जे उदाहरण आपण वुडलँड शूटच्या दृष्टिकोनातून घेतलेला इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे। या पुढील भाग मानवी रुचीचे लेखन म्हणून जाहिरात लेखनकडे कसं बघितलं जातो या दृष्टिकोनातून आपणाला पाहावयाचं आहे। आपण कशासाठी जाहिरात करत आहोत, आपल्याला कोणापर्यंत ही जाहिरात पोहोचायची आहे, संभाव्य ग्राहक वाचकामध्ये कशा प्रकारचा बदल घडून आणणे अपेक्षित आहे, या अनुषंगाने जाहिरातीमधून काय सांगायचे हे ठरले असल्याने जाहिरात लेखकाने ते कसे सांगायचे हे आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून संवादशैली कल्पक दृश्य संकल्पनेसह सुयोग्य रचनेची योजना करायची असते। जाहिरात लेखकाला ग्राहकाच्या समाधानासाठी विविध शक्यताचे विश्लेषण करून त्यातील सर्वात महत्त्वाच्या कारणावर लक्ष केंद्रित करावे लागते। त्यातून नाविन्यपूर्ण व सृजनशील कल्पनाचा शोध घ्यावा लागतो। तशा पद्धतीची कल्पना सृजनशीलता नाविन्यता शब्दबद्ध करावी लागते। लोकांसमोर ती आकर्षित कशी करता येईल आणि ती जाहिरात कशी मांडता येईल ती मांडावी लागते। एकूणच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रीयोग्य प्रभावी आव्हानक्षमता असलेल्या सृजनशील शब्दाची रचना जाहिरात लेखन करत असताना लेखकाला करावी लागते। म्हणजेच जाहिरात वाचून ग्राहकाच्या मनात त्या वस्तूबद्दलची उत्सुकता किंवा वस्तू घेण्यासंबंधीची गरज निर्माण होणे, इतकी व्यापक दृष्टी जाहिरात लेखन करत असताना त्या लेखकाकडे असली पाहिजे। हे जाहिरात लेखन करत असताना शब्द आदी का चित्र आदी हा मुद्दा महत्त्वाचा नसतो, फक्त सर्वोत्तम कल्पना आणि दृश्य संकल्पना ज्याला सुचली आणि सर्जक पद्धतीनं जो काम करतो त्याची जाहिरात महत्त्वपूर्ण होते, त्याचं जाहिरात लेखन महत्त्वपूर्ण होते। कारण जाहिरात लेखन हे मानवी रुचीचं लेखन आहे। चेसब्रो यांनी जाहिरात लेखनामध्ये मानवी रुचीचे लेखन करण्याच्या 3 शैली सांगितलेल्या आहेत, एक वर्णनात्मक, दुसरी कथात्मक आणि तिसरी संवादात्मक। पण जॉर्ज बर्टन हचकिस यांनी 4 शैली सांगितल्या आहेत, एक वस्तुदर्शक, दुसरी सुटसुटीत व लहान, तिसरी संवादात्मक आणि चौथी नाट्यात्मक। साधारणपणे जाहिरात लेखन हे पायाभूत स्वरूपाचे असले पाहिजे, त्या वस्तूची कारणे देणारे असले पाहिजे, रुची निर्माण करणारे असले पाहिजे, साक्षी नोंदवणारे असले पाहिजे, जाहिरात आणि त्या वस्तूचा काहीतरी संबंध असला पाहिजे, शिवाभावी स्वरूपाची ती जाहिरात असली पाहिजे, व्यंगात्मक असली पाहिजे, संख्यात्मक जनसंपर्कात्मक जाहिरात असली पाहिजे, संपर्कनात स्मरणात्मक अशा विविध स्वरूपाची ती जाहिरात असली पाहिजे असं या ठिकाणी रुचीच्या दृष्टिकोनातून म्हटलं गेलेलं आहे। जाहिरात लेखनाचे मूळ घटक कोणते आपण ते पाहणार आहोत। एक, लोकांचं लक्ष वेधून घेणं, जाहिरात लेखनाचं प्रमुख घटक कोणता आहे, लोकांचं लक्ष वेधून घेतलं पाहिजे। मग ती जाहिरात कशाचीही असो, कार असो, मग कोणती कार, मारुती सुझुकी असो ना होंडाची कार असो, ती कशी मजबूत आहे, कशी सुरक्षित आहे आणि रोडवर कशा पद्धतीनं वेग घेते, कुठल्याही खड्ड्यातून कशी जाते, लोकांचं लक्ष वेधित घेतलं, जाहिरात बघायला बाध्य केलं पाहिजे, जाहिरात बघण्यासाठी बाध्य केलं पाहिजे। सौंदर्य साबण निर्माण किंवा एखाद्या संतूर साबणाची जाहिरात आपण घेतली तर ती स्त्री किती सुंदर दिसते आणि इतक्या सुंदर पद्धतीनं डान्स करते, त्यावेळेला ती मुलं म्हणतात तू कोणत्या कॉलेजमध्ये आहे, तितक्यात तिची मुलगी म्हणते आई म्हणून आरडते। त्यावेळेला हा आकर्षकपणा, जाहिरात बघायला बाध्य करणं ही दृष्टिकोन महत्त्वाची आहे, रुची निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे।
जाहिरातीमध्ये रुची निर्माण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मग ती जाहिरात कुण्या पावडरची असो किंवा लिज्जत पापडाची असो, लिज्जत पापड या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते ससासुद्धा आवडीनं ते पापड खातं. म्हणजे माणसाला तर माणूस तर खातोच खातो, पण ससासुद्धा म्हणतो लिज्जत पापड. म्हणजे इच्छा रुची निर्माण करणे, इच्छा निर्माण करणे, विश्वास उत्पन्न करणे, प्रत्यक्ष कृती करण्यास उद्युक्त करणे, म्हणजे वस्तू घेण्यास प्रवृत्त करत असतो. मग फ्रीजची जाहिरात असेल, टीव्हीची जाहिरात असेल, अन्य कुठल्या फेर अँड लवलीची असेल, कुठले सौंदर्य प्रसाधनाची साधने असतो, घरोपयोगाची साधने असो, कुठलीही असो, किंवा मानवी जीवनाच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठीचे साधनं असतो, वस्तूची अभिलाषा ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम जाहिरात करत असतं. या गोष्टी जाहिरात लेखन करत असताना लेखकाने लक्षात ठेवल्या पाहिजेत, एकत्रित लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आणि या सर्व गोष्टी एकत्रित किंवा USP-नुसार काही घटकाचा उपयोग करून जाहिरात लेखन करावे लागते. हे करीत असताना कॉपी सुटसुटीत व संक्षिप्त असावी, नेमकेपणाने योजलेले शब्द व अचूकता असावी, त्यात विक्रीचे उद्दिष्ट असावं, अतिशयोक्ती असली तरी प्रामाणिकपणा असावा, वाचकाच्या वर्गानुसार त्याची रचना असावी, लक्षवेधी असावी, रुची उत्पन्न करणारी जाहिरात असावी, इच्छा निर्माण करणारी असावी, विश्वास रुजविणारा असावा, वाचकाच्या विचारशक्तीवर कत्तीवर परिणाम साधणारी जाहिरात असली पाहिजे. सर्व मूळ घटकाचे किंवा स्वरूपाचा यथार्थ अभ्यास जाहिरात लेखकाला करावा लागतो, त्यानुसार जाहिरात लेखन केलं पाहिजे. कारण कॉपी हा जाहिरातीचा मुख्य गाभा असतो. म्हणून वरील घटकाचा कधी व कसा उपयोग करायचा, USP-नुसार आणि दृश्य कल्पनेच्या गरजेनुसार सजग टीमसोबत चर्चा करून जाहिरात लेखक ठरवू शकतो. त्यावरच त्या जाहिरातीचं यशापेश अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे शीर्षक कसं असावं जाहिरातीचं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिश्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा वृत्ताच्या स्वरूपाचे कसे घडले या स्वरूपात सांगणारे किंवा प्रश्नार्थक प्रकारचे कशा प्रकारचं शीर्षक असलं पाहिजे. जाहिरातीची परिणामकारिकता ही दृश्य चित्रासहित इतर पूर्व घटकावर अवलंबून असते. जाहिरातीची सर्व मदार ही मुख्य शीर्षकावरच अवलंबून असते. शीर्षकाद्वारे कधी एकट्यानेच परिणामकारक साधली जाते, कधी कधी परिणामकारक शीर्षकावरूनच वस्तू विकली जाते, कधी कधी सर्व घटकासोबत आशय व्यक्त करून परिणाम साधला जातो. तरी शीर्षकाचे सर्जक खूप महत्त्वाचे असतं. शीर्षक व दृश्य चित्र एकमेकांना पूरक असले पाहिजेत, एकमेकाचे महत्त्व वाढविणारे आणि नाट्यमत्ता अधिक गडद करणारे असले पाहिजेत. म्हणूनच जाहिरातीमध्ये कॉपी लिहिण्यापूर्वी जाहिरात लेखकाला कोणते दृश्यचित्र व ते कसे वापरले जाणार आहे याची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. शीर्षक महत्त्वाचं आहे. एकूणच जाहिरातीचे प्रकार आणि कॉपी, इलस्ट्रेशन, टायपोग्राफी, फोटोग्राफी किंवा तिन्ही प्रकारचा वापर एकाच जाहिरातीत केलेला असू शकतो. चित्र आणि शब्द हे जाहिरातीचे प्रमुख भाग असले तरी वरील सर्व प्रकारामध्ये शीर्षक व कॉपी असतेच. म्हणजे जाहिरातीची शैली कोणती असली तरी त्यात लिखाणाचा भाग असतो, सर्जकता हे लिखाण अपेक्षित असतं. जाहिरातीतले शब्द बोजड, अवघड, बौद्धिक ताण देणारे असू नयेत. साधे, आकर्षक, सोपे, सरळ, सहज समजणारे असले पाहिजेत. कारण ही वस्तू लोकांनी विकत घेतली पाहिजे, ग्राहकाने विकत घेतली पाहिजे, ग्राहकाने वाचकाने विचार केला पाहिजे, ही वस्तू आपण घ्यायलाच पाहिजे. मग कोणताही मोबाईल असो ना काही असो, त्या दृष्टिकोनातून आपणाला ते घेता आलं पाहिजे. हे एवढंच महत्त्वाचं आहे. घडीची जाहिरात अमिताभ बच्चन करत असताना आपण पाहतो, म्हणजे किती दृष्टिकोनातून किंवा कुठल्याही कपडे कितीही जरी गांध झाले असले तरी ती आई म्हणते चिंता करण्याची काही गोष्ट नाही आहे, थोडंसं पावडर मग कुठलंही असो, घडी असेल, निर्मा असेल, अजून कुठल्या पद्धतीचं असेल, म्हणजे घोषवाक्य संकल्पनासुद्धा महत्त्वाची असते. जाहिरात लेखन करत असताना एक घोषवाक्य लिहावं लागतं. घोषवाक्य म्हणजे मुख्य ध्येय, धोरण, विचार, ख्याती, गुणविशेषता आदी प्रदर्शित करणारे सर्जनशील वाक्य, याला घोषवाक्य म्हणावायचं. उदाहरणार्थ कुरकुरे ब्रँडचे घोषवाक्य पहा, टेढा है पर मेरा है. कुरकुरे टेढा है पर मेरा है या वाक्यातील व्यंग आणि विनोद लक्षात घेऊन सर्व जाहिराती त्याच पद्धतीने केल्या गेल्या आहेत. म्हणजे घोषवाक्य त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतं. सर्प एक्सेलची जाहिरात जर आपण पाहिली तर दाग अच्छे है, घोषवाक्य कशा पद्धतीने दाग अच्छे है. फिवकालची जाहिरकाल, हे फिवकाल का जोड है, टूटेगा नाही, म्हणजे किती मारा टूटेगा नाही भैया.
कॅडबरीची जाहिरात जर आपण पाहिली, कुछ मिठा हो जाय, किंवा नमक टाटा नमकचं सांग, देश का नमक है टाटा नमक, किंवा फिल्मी सितारों का साबण लक्स साबण। आणि आता आपल्याला माहीत आहे सध्या अब की बार मोदी सरकार सबका साथ सबका विकास बीजेपी, बीजेपीची जाहिरात, किंवा काँग्रेस पक्षाच्या अब होगा न्याय, म्हणजे ही फक्त वाक्य नाही आहेत, ती घोषवाक्य आहेत जाहिरातीमध्ये, ती सृजनशील युक्ती आहेत ज्यावर ही जाहिरातीचा आधारस्तंभ आहेत। सृजनशीलता प्रत्येक व्यक्तीत असते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ती वापरता येते। लेखक जाहिरात लेखन करत असताना लेखकाकडं कल्पकता असली पाहिजे, सृजनशीलता असली पाहिजे, आणि ती जोपासली गेली पाहिजे, आणि शिकवण्यापेक्षा ती शिकून घेण्याची गोष्ट समजून आत्मसात केली पाहिजे। आणि तशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण प्रस्तुतीनं नाविन्यपूर्ण पद्धतीनं एखाद्या गोष्टीची जाहिरात सांगता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, आणि ती व्यक्त करता आली पाहिजे। पाहणाऱ्याने विचार केला नसेल अशा पद्धतीने समोर काहीतरी नाविन्यपूर्ण आणलं पाहिजे। वेगळेपणा हाच जाहिरातीचा मुख्य गाभा असतो, घोषवाक्याचा मुख्य गाभा असतो, त्यानुसार जाहिरात लेखन केलं पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून कर्तव्याच्या लक्ष्मणरेषा ओलांडू नका, घराबाहेर पडू नका, असं आपण जेव्हा सांगतो कोरोना देशासाठी घरी थांबा, देश कोरोनामुक्त करा, अशी जाहिरात आपण पाहतो। कारण कोरोनाची जाहिरात करत असताना हात वारंवार द्यावेत, वेगवेगळ्या साबणाने सतत हात द्यावा, मास्क लावा, घराबाहेर पडत असताना मास्कचा वापर करा, विनाकारण फिरू नका, अशा पद्धतीने कोरोनाची जाहिरात आपणाला पाहायला मिळते। एकूणच कल्पक लेखन आणि संधी ही त्या दृष्टिकोनातून जाहिरात लेखनापासून महत्त्वाची आहे। ही संधी सर्वांना मिळत नाही, रेडिओ असो, वृत्तपत्र असो, दूरदर्शन असो, इंटरनेट असो, जाहिरात ही जाहिरातीसारखी वाटली नाही तर लोकांना तरच लोकांना आवडते, जाहिरातीसारखीच वाटली नाही तर लोकांना आवडते। त्या दृष्टीने सर्जनशील व कल्पक लिखाणाला महत्त्व आले आहे आणि कल्पक लिखाण त्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे, सर्जनशीलतेच्या कक्षा खूप वाढवल्या पाहिजेत। सर्जनशीलता व कल्पकता यांच्या कक्षा वाढवण्यासाठी आजूबाजूचे प्रसंग, घटना, दृश्य निरीक्षणातून प्रेरणा लेखकांनी घेतली पाहिजे, विविध माध्यमाची जाणीव त्याला असली पाहिजे, त्याची क्षमता, प्रादेशिक व भौगोलिक वैशिष्ट्याची माहिती, प्रमाण भाषा आणि स्थानिक भाषेचेही ज्ञान असलं पाहिजे, धार्मिक, कला, साहित्य, सांस्कृतिक माहिती, वय व लिंगानुसार आवडीनिवडीचे ज्ञान, ग्रामीण असो शहरी असो जीवनशैली माहीत असली पाहिजे, समाजातल्या सर्वात शेवटच्या व सर्वात वरच्या सामाजिक व्यवस्थेचे किंवा ज्ञान माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न त्यानं केला पाहिजे, मानसशास्त्राचं ज्ञान त्याला असलं पाहिजे। एकूणच सर्जनशीलतेच्या दृष्टीतून ग्राहकासमोर आणण्यासाठी कसा व कोणता बदल करता येईल आणि कशा पद्धतीने जाहिरात लेखन केलं पाहिजे ह्यासाठी सृजनशीलतेच्या कक्षा वाढवणं हे त्या लेखकासाठी खूप महत्त्वाचं आहे। सृजनशीलता निर्माण होण्यासाठी जशी स्वप्ने बघावीत तशीच ती गोष्ट आपल्या अंगी बनवण्यासाठी अभ्यासाची सातत्याची गरज असते। आपण जी गोष्ट करणार आहोत किंवा करीत आहोत ती आधी कुणी केली आहे, ती सृजनशील होण्यासाठी इतर कोण काय प्रयत्न केले होते, थोडे इतिहास डोकावून जर बघितलं तर वर्तमानाचा शोध घेतला की भविष्यकाळातली आपली त्या गोष्टीची निर्मिती एका वेगळ्या रूपात दिसायला लागते। म्हणून त्या दृष्टिकोनातून नवीन काहीतरी निरीक्षण दृष्टी वाढवून बारकाईनं कुतूहलानं आपण काहीतरी नाविन्यपूर्ण लिखाण केलं पाहिजे, सृजनशील लिखाण केलं पाहिजे। त्यासाठी प्रसिद्धी माध्यमात लिखाण करणाऱ्यांनी लोकांना काय आवडते हे पाहणं गरजेचं आहे। ग्राहकाशी बोलावे, संवाद साधावा, निरीक्षणावर भर द्यावा, आहे त्या गोष्टीतले वेगळेपण शोधावे, त्यावर आधारित सर्जनशील व्हिज्युअलचा विचार करावा, ग्राहकांना ग्राहक म्हणून पाहू नये, युजर म्हणून पाहावे, तो माणूस म्हणून कसा प्रतिक्रिया देईल याचा विचार करावा, कान डोळे उघडे ठेवून समजून घेऊन त्या गोष्टीत नवीन काय आहे हे शोधणं गरजेचं आहे। एकूणच कारण जाहिरात लेखन हे साहित्यिका लेखकापेक्षाही जास्त पैसे मिळवून देऊ शकतं, उत्तम सर्जक जाहिरात लेखक होऊ शकतो। म्हणून छंद हाच व्यवसाय, म्हणजे जसा छंद लिखाण हे प्रामुख्याचं छंद या सदरात मोडत असतं, जाहिरात आणि आजच्या सोशल मीडिया क्षेत्रात त्याचे व्यवसायात रूपांतर झालेले आहे। आज कल्पक आणि सर्जनशील लिखाणाला प्रचंड मागणी आहे। भारतीय जाहिरात
क्षेत्रात 2019 तब्बल 69,690 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला, तर सोशल मीडिया क्षेत्रात मागील वर्षापर्यंत 800 कोटीच्या वर जाहिरातीचा खर्च केला गेला आहे। या आकड्यावरून या क्षेत्रातल्या एकूण उलाढालांची कल्पना येऊ शकते। म्हणजे जाहिरात लेखक किंवा कंटेंट रायटरला दरमहा 30,000 ते 2,00,000 पुढे वेतन उत्पन्न मिळते। लेखकाने आपल्या लिखाणाचा छंद जोपासला पाहिजे। करिअरमध्ये काहीतरी रूपांतर करण्याची संधी आज उपलब्ध आहे, ती शोधली पाहिजे। म्हणून आजच्या विद्यार्थ्याने जाहिरात लेखन करावं, एक उत्पन्नाचं साधन म्हणून त्याकडे पाहावं, एक कौटुंबिक जबाबदारी आपल्याला निभावता येईल म्हणून जाहिरात लेखन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दलचं संपूर्ण निरीक्षण, अभ्यास, चिंतन, लिखाण कौशल्य, कल्पकता, सर्जनशीलतेच्या बळावर तुम्ही हे सगळं करू शकता आणि आपण ते केलं पाहिजे असं मला वाटतं। इथं हे प्रकरण संपलेलं आहे, बाकीचा भाग उद्याच्याला पाहू। इथं आपण थांबू। धन्यवाद।